नकाशाची पुढची पद्धत आहे क्षेत्रगणित पद्धत। विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण टिंब पद्धत बघितली, आता क्षेत्रगणित या पद्धतीबद्दल माहिती बघूया। बघा, या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया व छटाने दाखवली जातात आणि या पद्धतीत टिंब पद्धतीसारखी फक्त गणना पद्धत न वापरता घटकांच्या मापन व सर्वेक्षण सारख्या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रातील लोकसंख्येची घनता। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्रगणित पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक उपविभागासाठी घटकाचे एकच मूल्य ठरवले जाते आणि त्या मूल्यानुसार जिल्ह्यातील कोणत्याही एका तालुक्याचा विचार केला तर त्या पूर्ण तालुक्यासाठी एकच मूल्य असणार आहे, म्हणजे संपूर्ण तालुक्याची लोकसंख्येची घनता एकाच मूल्याने दाखवली जाते। आणि पुढचा मुद्दा, क्षेत्रगणित पद्धती प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतले जाते। कारण जर आपण अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार केला तर त्या घटकाचे कमीत कमी मूल्य व जास्तीत जास्त मूल्य लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे। कमीत कमी मूल्य हे तुम्ही जर पुस्तकात बघितलं, पुस्तकातील त्या आकृतीचं निरीक्षण केलं तर कमीत कमी मूल्य हे 100 पेक्षा कमी व जास्तीत जास्त मूल्य हे 400 पेक्षा जास्त असे ठरवण्यात आलेले आहे। यानुसार या घटकाचे 5 ते 7 गटात वर्गीकरण केले आहे। अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येचे वर्गीकरण 5 गटात केले आहे। वर्गीकरण केलेल्या प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा व कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात। ते वापरताना वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात व ते आकृतीबंध मूल्यानुसार नकाशावर काढले जातात। मित्रांनो, या प्रकरणात अमरावती व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या घनतेचे रंगछटा व कृष्णधवल आकृतीबंध वापरलेले नकाशे दिले आहेत। तुम्ही पुस्तकात बघू शकता, पान नंबर 3 वरती त्यांनी आकृती 1.2 अ व ब मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या घनतेचे रंगछटा व कृष्णधवल आकृतीबंध वापरलेले नकाशे दिले आहेत। यांपैकी एका नकाशाचे सखोल वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या। विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत। नकाशाचे जर चांगल्या पद्धतीने वाचन केले तर तुम्हाला त्या 3 प्रश्नांचे उत्तर चटकन देता येईल। पहिला प्रश्न आहे, लोकसंख्येची घनता 301 ते 400 प्रति चौकीमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा। नकाशाचं वाचन केलं तर आपल्याला उत्तर मिळेल, अंजनगाव, सुरजी। पुढचा प्रश्न आहे, अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? उत्तर, 400 पेक्षा जास्त प्रति चौरस किलोमीटर। तिसरा प्रश्न, लोकसंख्येची घनता 300 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा। त्याच्यात 2 तालुके आपल्याला मिळतात, एक आहे अचलपूर व दुसरा अमरावती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वितरणाच्या नकाशाची टिंब पद्धती व क्षेत्रगणित पद्धती यांचा अभ्यास केला। आता आपण समगणित पद्धतीचा अभ्यास करणार आहोत। पुढचा जो प्रकार आहे समगणित पद्धती। बघा, समगणित पद्धती विद्यार्थी मित्रांनो, मागील येत्यांमध्ये तुम्ही समोच्च रेषा व समधार रेषांचे नकाशे पाहिले होते। त्या नकाशात समान मूल्य दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे विविध घटकांचे वितरण दाखवले होते आणि ते वितरण दाखवताना समोच्च रेषांचा उपयोग करून घेतलेला होता। तर समोच्च रेषांचा उपयोग करून विविध घटकांचे वितरण दाखवण्यासाठी त्यांनी काढलेला नकाशा म्हणजे समोच्च रेषा नकाशा। मूल्य रेषा नकाशा काढण्याच्या पद्धतीलाच आपण समगणित पद्धत असे म्हणतो। समगणित पद्धतीचे नकाशे पाहण्यापूर्वी आपण थोडे मागे वळून पाहूया, कारण सममूल्य रेषा म्हणजे काय ते पाहणे फार महत्त्वाचे आहे। नकाशात समान मूल्य असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय। या रेषांच्या सहाय्याने एकाच घटकातील होणारा क्षेत्रीय बदल आपल्याला समजतो। तर विद्यार्थी मित्रांनो, समगणित नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेतले जाते आणि ते मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते जे रेषातील अंतर ठरवतात। दुसरा मुद्दा म्हणजे, ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात त्यासाठी समान मूल्य असणाऱ्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते। त्यावरून आपल्याला असे लक्षात येते की आणि असा निष्कर्ष निघतो की सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र असतो व सममूल्य रेषाने दूर असतील तर घटकातील मूल्य हा सौम्य असल्याचे आपल्याला दिसून येतो। या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल देखील आपल्याला लक्षात येतो। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या नकाशासाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान तसेच पर्जन्यमान इत्यादी अचूक सांख्यिकीय माहिती मिळवली।
दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील व पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो हे गृहीत धरावे लागते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. सांख्यिकीय माहिती ही त्या त्या ठिकाणाची असते. अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे संबोधतात. नकाशावर त्या त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिले जाते. जितके जास्त स्थानांचे मूल्य माहीत असेल तितके वितरणाच्या आकृतीबंधाचे अचूक चित्रण या पद्धतीत करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आकृती क्रमांक 1.3 मध्ये अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा नकाशा दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आकृती क्रमांक 1.3 मध्ये अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा नकाशा दिलेला आहे. तुम्ही पुस्तकातील पान नंबर 5 वरती त्या नकाशाचं निरीक्षण करू शकतात व त्या नकाशाचं वाचन करू शकतात आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकतात. पहिला प्रश्न आहे, जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे. जर नकाशाचं वाचन केलं तर आपल्या चटकन लक्षात येईल. तिथे एक सूची दिलेली आहे आपल्याला. त्याचं जर आपण निरीक्षण केलं, नकाशाचं वाचन केलं, तर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे, तर उत्तर मिळेल उत्तर दिशेला. दुसरा प्रश्न आहे, पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत गेले आहे. जर आपण नकाशाचे निरीक्षण केले तर आपल्याला लवकर लक्षात येईल की पर्जन्यमान नैऋत्य दिशेला कमी होत गेले आहे. तसेच तिसरा प्रश्न आहे, जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे. जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान 800 मिलीलिटर पेक्षा कमी हे उत्तर आपल्याला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात आपण इथपर्यंत बघूया. पुढील भागात आकृती क्रमांक 1.4 व 1.5 चा अभ्यास करून त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे आपण बघूया. तोपर्यंत नमस्कार.